नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। बेंगलोर येथे तब्बल 250 महिलांनी एकत्र येऊन साजरी केली मंगळागौर। बेंगलोर या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक गलाई व्यावसायिक आपले कुटुंब घेऊन गेले आहेत। अनेक पिढ्या स्थायिक आहेत। महाराष्ट्रातून जाऊन त्या ठिकाणी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले असले तरी त्यांनी त्यांच्या मातृभूमीशी असलेली संस्कृतीची नाळ व परंपरा तुटू दिली नाही। जरी पुरुष या व्यवसायात असले तरी त्यांच्या अर्धांगिनी म्हणून त्यांच्या सोबत असलेल्या महिला देखील तेवढ्याच उत्साहाने त्या ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करत आहेत। अशाच एका सांगली जिल्ह्यातील आंधळी बलवडी या गावातील वैशाली संजय माने या महिलेंनी बेंगलोर स्थित तब्बल 350 महिलांचे संघटन करून घे भरारी नावाने महिला मंडळ सुरू केले आहे। या मंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहून वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवांच्या निमित्त एकत्र येऊन विविध सांस्कृतिक तसेच पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। श्रावण महिना म्हटलं की मंगळागौर या परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे। मंगळागौर पूजन झाल्यानंतर सर्व महिला एकत्र येऊन मंगळागौर साजरी केली जाते। पारंपरिक वेशभूषा नऊवारी साडी वर मराठमोळा साज लेवून महिला विविध मंगळागौरीची गाणी म्हणत गाण्याच्या तालावर अनेक खेळ खेळतात। मराठमोळ्या संस्कृतीची होत असलेली जपणूक साता समुद्रा पार पोहोचली आहे हे आपण सर्वत्र बघतो। यामध्ये आपल्या संस्कृतीतील सण उत्सव वेशभूषा बोलीभाषा खाद्यपदार्थ अशा अनेक विविध परंपरा आहेत ज्या आपण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे महाराष्ट्रीयन माणूस पोहोचला आहे त्या त्या ठिकाणी या संस्कृतीचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही। मग ते कुठे परदेशात वाढलेलं साडी प्रेम असेल तर कुठे परदेशात गाजलेल्या मंगळागौरीचा कार्यक्रम किंवा गणेशोत्सवात वाजलेला ढोल ताशा असो याचे अनुकरण जगात सर्वत्र झालेलं आपण नेहमीच बघतो। असा हा संस्कृतीचा ठेवा बेंगलोर सारख्या ठिकाणी परराज्यात राहून उत्साहाने जपणाऱ्या महिलांना पाहून घे भरारी या मंडळाचे विविध राजकीय सामाजिक स्तरावरून मोठे कौतुक होत आहे। बऱ्यापैकी बेंगलोरमध्ये स्थायिक असणारे पुरुष व्यावसायिक आहेत आणि व्यवसायात येणाऱ्या चढ उतारात प्रत्येक पुरुषांच्या मागे त्याची पत्नी खंबीरपणे पाठीशी उभा राहत असते। अशा स्त्रियांना कुठेतरी विरंगुळा म्हणून किंवा त्यांच्या विविध गुणांना वाव मिळावा त्यांना चार भिंतींच्या बाहेरचं आयुष्य जगता यावं त्याचबरोबर मराठी संस्कृतीची जपणूक परराज्यात सुद्धा व्हावी या उद्देशाने आम्ही महिलांचे संघटन केले आहे। या उपक्रमास माझ्या सर्व घेभरारी टीमकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे याबद्दल मी खूप आनंदी असून असंच भरभरून प्रेम मिळावे यासाठी मी आणि माझी टीम आणखी नवनवे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा।